बाबा तो खरो कर बराबर बराबर छोड़ चक्का में से मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते। तर मंडळी रविकिरण पाटील मधून आम्ही चेकआउट केलेले आहे। तर आता पुढचा प्रवास आहे मार्लेश्वर। तर आजच्या व्हिडिओ मध्ये काय काय होईल ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सामान वगैरे आणायचे, भरपूर अशी काम आहेत। आता आम्ही सामान घेऊन जातोय, जो राहिलाय आमचा तो नाही गो रूम वरती। आणि मस्त सकाळचे 6:07 झालेले आहेत आणि सकाळचं भारी जबरदस्त एकदम क्लायमेट झालेलं आहे। तुम्हाला दाखवते बघा, हे बघा सकाळचं क्लायमेट एकदम मस्त क्लायमेट झालेलं आहे। आणि असं वाटतंय कुठेतरी पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे असं एकदम गारवा निर्माण झालाय। गारवा निर्माण झालाय तरी पण मला घाम, बघा तुम्ही घाम पाहू शकता किती गरमी। आमची पाशी बाबा पोतल्या पितल्या घेऊन काय चालले तिकडे बघा की बाबा बाबा इला का बंगरवाली बनवली की तिकडे बघा सकाळी सकाळी असून दे ना मामीशी ना खावा दुसरा आराम भेटल। आम्ही पण आल्या सामान जेवायला। अध्यक्ष मॅडम आता पुढच्या प्रवासाबद्दल काय दोन शब्द सांगा। पुढचा प्रवास आता आम्हाला मार्लेश्वरला जायचं आहे, तिकडे नाश्ता पाणी करून आम्हाला प्रतापगडला जायचं आहे। हा त्याच्यानंतर पुढचा पुढे बघू आपण, पुढचा पुढे आपण महाबळेश्वर। हा चल अजून मस्त 2-3 ठिकाणं होणार आहेत आमची, तर ते तुम्हाला पाहायला भेटेलच पुढच्या व्हिडिओ मध्ये। तर छान अशी मी व्हिडिओला आता सुरुवात केलेली आहे आणि आईने भारी जॉक मारला। एक सकाळी सकाळी सांगते नारळाच्या झाडावरती आंबा आले, असं का होते का मंडळी? नाही होत ना आई, आमची एरी झाली आता 60 वर्ष पूर्ण झाली ना म्हणून एरी झाली वाटते। मोहिनी दीदी जेणी सामान घेऊ शकता। चला या आमच्या वंदनाताई, आमच्या वंदनाताई ताई काय आता बोला काही शब्द, कालपासून तुम्हाला भेटलात नाही मला व्हिडिओ मध्ये, काय बोललो आता बोला काहीतरी, कसा वाटला फिरून, काही मज्जा आली का नाही आली कधी? मंडळी तुम्ही पण शुभेच्छा द्या आमच्या ताईला, किती वर्ष झाली तुम्हाला? बाबा आता खरोखर सांगायला नको का आता ती भरद्याला अजून तिकडे सुनंदा नाही आले बाबा। चला मंडळी मी आता काही तुमच्याशी बोलत नाही, आमच्या आई जाम पिसाने सांगते काही काम नाही करत, नुसती शूटिंगच काढते सांगते। आता तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवत अजून काय पाहिजे तुम्हाला? बाबा शिवाला कधी यायचं माझा व्हिडिओ जर फुकाट शिवा दिल्या ते। चला मंडळी आता निघू आहेत, आई आमच्या जाम पिसले सांगते काही काम बीम नाही करीस, ती मोबाईल घेते ना फिरते इकडे तिकडे। चला सामान घेऊन चाललोय आणि दुर्ण आई आमच्या तिथे तिथेच उभे राहिले सगळ्यांना जाम त्या मी लेक्चर दिलं उठल्यापासून सांगते चला गो फटाफट फटाफट। चला ताई आता जाऊ आपण। आणि मस्त हा जो तुम्ही पाठीमागे रोड बघताय ना हा गणपती बाप्पाच्या मंदिराकडे जातोय। रविकिरण लॉज इथे थांबलोय मी आणि छान मस्त सुविधा इथली मी तुम्हाला वाटतं कालच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं, पण इथे एक काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगू का मी, इथे नेटवर्कच नाहीये मोबाईलला, कोणत्याच मोबाईलला नेटवर्क नाही, ते पण रस्त्यावरती। आपण मी आता इथे उभे आहे ना, इथे जर उभे राहून जर तुम्ही कॉल केलात तर तुमचा कॉल लागू शकतो किंवा येऊ शकतो, पण आतमध्ये थोडी पण रेंज नाही, थोडा पण नेटवर्क नाही आतमध्ये मोबाईलला, कोणत्याच सगळे कंटाळे त्याच्यामुळे। बाकी इतर सुविधा जाम भारी आहेत, पाण्याची व्यवस्था खूप छान आहे आणि रूम तर एकदम भारी आहेत, वॉशरूम वगैरे पण एकदम क्लीन आहे तिथले आणि एकदम मोठे मोठे आहेत। चला इथली बरं सुविधा जाम भारी आहे, फक्त मोबाईलचा प्रॉब्लेम आहे ना, फक्त नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, बाकी इतर सुविधा जाम भारी आहे। जर कोणाला यायचं असेल गणपती पुलेला तर तुम्ही हॉटेल रविकिरण विचारू शकता, पण इथे काहीतरी एक का दोन सिमलाच नेटवर्क आहे बाकी नाही आहे त्याच्यामुळे। तर चला आता असो आपला आता पुढचा प्रवास चालू झालेला आहे, मस्त पुढचा प्रवास आहे आपला मार्लेश्वर। तर आता मार्लेश्वर आता बसमध्ये बघूयात किती दंगामस्ती होते आमची, ती पण तुमच्यासोबत मी शेअर करेनच। तर चला आणि आमच्या अध्यक्ष मॅडमच्या ही पोरगी आहे का हे बघा। हा चला आसूबाई बघा तापलेलं नाही येतं डोक्या, तापलेला घेतलं का डोक नाही ना, नाही तर अजून तुमचं डोकं तापल मग ना आमच्या ऑफिसला नुसत्या। सगळ्या तयारी वियारी करून बसल्या, बस कधी चालू होईल याची वाट बघतात आणि आमचं ड्रायव्हर गेले फ्रेश व्हायला थोडस। हे बघा या आमच्या आई, या जाऊबाई, या पण जाऊबाई आणि या पण जाऊबाई।
आणि इकडे आमची सगळी ट्रिपची माणसं आहेत. हे बघा तिकडे सामान मी म्हणून भरायचं काम चालू केलंय. हे बघा भारती कालपासून माझ्या मागे लागले. सांगते मला व्हिडिओ मध्येच घेते तुमच्या. आता ये लवकर, आता बोल, आता बोल काहीतरी. सकाळी उठवून आले. सांगते ताई तुम्ही मला व्हिडिओ मध्ये घेतलात नाही का? ए काही पण खरा बोलते, मी काही खोटा नाही बोलत. 2000 years later. बघा आता आपण मार्लेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि भलं मोठं डोंगर आहे आणि डोंगराच्या आतमध्ये मंदिर आहे. हे बघा मार्लेश्वर देवस्थान नारळ, इथे शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. हे बघा कसा मस्त डोंगर फोडून रस्ता बनवले इकडं मंदिरात जायला. आमच्या अध्यक्ष मॅडमला भूक लागली, करवंदा खाताले बाई. बाबू येते का आमच्या सोनूच्या जवळ? येते का? चल ए चल चल, येते का आमच्या सोनू आहे? चल हे बघा स्माईल. स्माईल कर बाबू, स्माईल कर. तो खाते बघा जा मारेल उरी बिरी. हा आणि तुम्ही मस्त मार्लेश्वर मंदिराच्या बाजूचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता, जबरदस्त एकदम व्ह्यू. आणि हे आहे श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र, रत्नागिरीमध्येच आहे. आणि इथे बघा इथे गुफा आहे. कुंड कुंड आहे का गुफा आहे काय माहिती, आंध्रामध्ये काय दिसत नाही आता. आणि हे मंदिर जे आहे ना हे गुफेमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता गुफा कशी आहे ती. हे बघा हे बघा एका गुफेमध्ये महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही इतकडचा व्ह्यू पाहू शकता मार्लेश्वर मंदिराच्या शेजारचा व्ह्यू, जबरदस्त एकदम मन मोहून टाकणारे व्ह्यू आहे. हे बघा चहू बाजूंनी हिरवळ आहे. आणि इथून सुद्धा एक रस्ता आहे मार्लेश्वर मंदिराकडे येण्यासाठी, मला तरी वाटतं दोन रस्ते आहेत का. आणि ते बघा कुंड आहेत, हे बघा दिसतंय तुम्हाला कुंड आहेत. जबरदस्त व्ह्यू. आणि हे बघा हे इथे मंदिर आहे आतमध्ये. अरे हे बघा ताई तुमची त्यांची ओळख झाली आता. हा मैत्री झाली इकडे बघा. तोंडान भरल्या तरी तुमच्या मागे आली तो. A few moments later. कारण ला काही पुरता शीट भेटला नाही, कारण मागच बसले आल्यापासून विचारा. योगी ना कोपऱ्यात.
का विषय दिले सांगते मोरले तर संगीत धरून मांगल सोनू सोनू ने माझा सत्कार केला आई आमच्या ताई ते बघा सगळे बसले ना जाम भरी डान्स करते नागिन निघाली बघा सगळ्या जणी जेवायला बसल्या मस्त बाबा सृष्टी बघा आधीच नंबर लिहिले पुराच ए इकडे बघ नानी व्हिडिओ बनव नानी व्हिडिओ बनव आता बघा सलाम ढोकले बाबा बाबा सलाम करते की ग चला आता मंडळी तुम्ही पण या जेवायला आम्ही पण जेवताव फटाफट फटाफट या मंडळी आता जेवायला तुम्ही पण आम्ही पण जेवताव तुम्ही पण जेवा बरं तुम्ही तुमच्या घरा जेवा आम्ही इथे जेवतो चला हे बघा सुनंदाताई जेवायला वाढतात सुनंदाताई आणि वंदनाताई यांच्या हा असू दे असू दे पुण्याचा वाटा आहे पुण्याचा वाटा हा आणि इकडे आचारवळी आमची आचारवळी योगिता तुला नाव बरं आचारवळी हा ना भारतीने बघा नंबर लावले जेवणाचा बाबा भारती हे बघा सगळे मस्त वन भोजन करतात झाडाच्या खाली बसून जेवतात सगळी जण हा आमच्या वंदनाताई सांगतात हॅलो गाईज आमची भाजी बोलते आज आम तिखट झाले झणझणीत आणि चमचमीत आज जेवली पण जरा सगळी कमी कमी कमी
भेटली बसली टोपा बसली योगिता ते टोपाचा बूर बीर घालूशील बसूनशा जाऊ कमी जरासा कमी जाऊ टोपा बसली डायरेक्ट उभरा घालून जा आवरी भूक लागली तुला बटाटा वांगायच.